सर्वांनी अत्यंत एकत्रित करून या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे, या पुलाला विरोध केला पाहिजे। हा जरी राजकीय लढाई नाही आहे, तरी मी भाजपच्या नगरसेवकांना, स्वीकृत नगरसेवकांपासून आवाहन करेल की ही राजसत्ता म्हणजे म्हशीचा अवतार असते, यांना कितीही टोचा हे हलत नाही। आणि म्हणून तुम्ही तुमचे राजीनामे मीटिंगमध्ये तयार ठेवा आणि सांगा की शिवाजीनगर मधल्या नागरिकांना आम्हाला सोबत राहायचंय आणि तिथल्या लोकांच्या जीवाची आम्हाला काळजी आहे, आरोग्याची काळजी आहे। आणि म्हणून तुम्ही जर शिवाजीनगर मधल्या पुलामध्ये बदल केला नाही, वाय पुलाचा स्वीकार केला नाही, तर हा आमचा भाजपचा राजीनामा आम्ही देत आहोत। माझं म्हणणं सभासदांना सुद्धा आहे, कारण हे भाषेचे आवाज असते, यांना तुम्ही किती टोचा, माणूस थकून जाईल पण हे हलणार नाही। आणि याच्यामध्ये फार मोठी आर्थिक शक्ती गुंतलेली आहे आणि ह्या आर्थिक शक्तीला जर आपण नमलो तर समजून घ्या की उद्या बिल्डरशाहीच्या हातात सुद्धा शिवाजीनगर जाणार आहे आणि आपल्या शिवाजीनगरचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। आणि या दृष्टीने कुठलाही राजकीय मतभेद बाजूला सरून, धार्मिक मतभेद बाजूला सरून, वैयक्तिक मतभेद बाजूला सरून, सर्व नागरिकांनी एकजूट करून वयोवृद्ध नागरिकांना सुद्धा संध्याकाळी ते फिरवले जातात, आमचे मुस्लिम समाज नमाज पढायला जातात, तेव्हा त्यांना ते अत्यंत अशक्य होणार आहे। दुसरं अत्यंत वाईट गोष्ट आहे की शिवाजीनगरमध्ये एक आदर्श उभा केलेला आहे, या 100-150 वर्षात हिंदू मुस्लिम कधी तणाव निर्माण झाला नाही। बाहेर जर झाला असेल तर ती मंडळी सुरक्षिततेच्या दृष्टीने शिवाजीनगरमध्ये आले। हा पूल मशिदीच्या उंच होणार आहे आणि मी आधीच धोक्याचा इशारा देतोय, हा जो उंच पूल होणार आहे त्याच्यामुळे जी विध्वंसक शक्ती आहे तिने जर उद्या मशिदीवरती काही घाण टाकली, त्याच्यातलं शिवाजीनगरमधलं वातावरण दूषित होणार आहे। आणि आजच्या राजकर्त्यांना हेच हवं आहे। आणि म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सगळ्यांना सांगेल की आपण सगळ्यांनी एकजूट करून या प्रचंड हिंसाकारक पुलाला विरोध केला पाहिजे। आज आपली लहान मुलं ही शाळांमध्ये जात असतात, बालवाडीत जात असते, आज हा मोठा पूल ओलांडल्याशिवाय मोठ्या शाळेत पाठवलं जात नाही, आई वडिलांना प्रचंड चिंता असते। बघा तुम्ही आजकाल एक 10 मिनिटं जर थोडीशी गाडी पुढे गेली तर एक तासभर आपल्याला शिवाजीनगरच्या बाहेर पडता येत नाही। बाई लहान मुलं जाणार कुठे, त्यांच्या सुरक्षेबद्दल काय, आणि त्याच्यासाठी कुठलं जर आपल्याला काही राजकारण जरी आणायचं नसलं तरी शेवटी कुठलेही प्रश्न हे राजकीय असतात आणि त्याच्यामुळे इथे काही भाजपला विरोध करण्यासाठी आपण एकत्र आलेलो नाही। पण त्या नगरसेवकांना आम्ही सांगणार की तुम्ही सांगा, स्वीकृत नगरसेवक राजूलाही सांगणार की जा राजीनामा तयार ठेव म्हणा, लवकर मंजूर करा, पालकमंत्र्यांना भेटा आणि म्हणा तुम्ही याच्यात वैयक्तिक लक्ष घालून हे कार्यक्रम करा, रेल्वेवरती दडपण आणा। आणि एक साधा मॉनिटर असतो तो वर्ग कंट्रोल करू शकतो, आणि जर हे मिनिस्टर सांगत असतील की नोकरशाही आमचं ऐकत नाही तर मग तुम्ही आपत्र आहे, आधी तुम्ही राजीनामे द्या, मग आम्ही नोकरशाहीला काय करायचं, आणि खर फटक पद्धतीने सुद्धा आम्हाला नोकरशाहीला सरळ करता येतं। आता बघा कलेक्टर महाशय यायला तयार नाही आहेत, इथे 40,000-50,000 वस्तीचं आमचं शिवाजीनगर आहे पण तिथल्या नागरिकांची काळजी आमच्या नगरसेवकांना नाही आहे, कारण त्यांना राजकीय आशीर्वाद आहे, अरे मग जाऊ उद्या रुटको मरणे जाऊ। म्हणून माझा या नागरिकांना म्हणायचं आहे आणि निंबाळकर साहेब तुम्ही त्वरित घ्या, आमचं दुःख जाणून घ्या आणि नोकरशाहीपर्यंत आणि मंत्रिमंडळापर्यंत आमचं जे काय मागणं आहे ते कळवा आणि ही एकजूट कायम राहणार आहे, शिवाजीनगर मध्ये वाय पूल झाल्याशिवाय राहणार नाही, अरे कोण म्हणत देणार नाही। जर आम्ही आज गांधीवादी पद्धतीने आंदोलन करतो आमचा खळपटवर विश्वास नाही आहे, पण खळपट कोण शिकवत, तुम्ही जर आमची सहिष्णुता दुर्लक्षित केली, आमच्या शांततेवरती टिंगल केली तर मग आम्ही भडकू, त्यामुळे आम्ही पुलावरती झोपण्याचं आंदोलन करू, उपोषणाचं आंदोलन करू, वेळ पडल्यास जे जे आम्हाला शक्य असेल ते करू, पण हा वाय आकाराचा पूल आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याच्यामुळे इथे कुठलेही धार्मिक जातीय कुठलेही फूट पाणी उद्योग शासनाने करू नये असं सुद्धा मी या निमित्ताने आवाहन करेल। जय महाराष्ट्र, जय हिंद। आमची छोटीशी मागणी आहे प्रशासनाकडे, छोटीशी मागणी म्हणजे त्यातल्या त्यात हा पूल तुटल्यावरती आज जी रहदारीला जो प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यासाठी आम्हाला एक बाजूला समांतर रस्ता पाहिजे, जेणेकरून तहसील कार्यालयाकडनं रेल्वे गेट हवं आहे,
की येण्याजाण्यासाठी आम्हाला 2 ते 2.5 वर्ष आम्हाला तो त्रास होईल, त्याकरता आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहे, प्रशासनाला बसलेलो आहे. आणि आमची मागणी अशी आहे की जो टी आकाराचा पूल शिवाजीनगरकडे उतरत आहे तो न बनवता वाय आकाराचा पूल बनवावा, अशी आमची छोटीशी एक मागणी प्रशासनाकडे आहे. पण हे प्रशासन एकदम सुज्ञ आहे, त्यांना अजूनही जाग आलेली नाही. त्याकरता आम्ही आज 22 रोजी सर्व शिवाजीनगरवासी बंधू आणि भगिनींचं आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहे. विषय दुसरा असा की जळगाव शहराचा जो पुलाचा नवीन टेंडर काढण्यात आलेला आहे, त्या टेंडर 3 प्रक्रिया असूनसुद्धा कोणीही कॉन्ट्रॅक्टर मिळत नव्हता. एकमेव फक्त जळगावमध्ये राफेलसारखा एक विषय असा आहे की एकमेव व्यक्तींनी फक्त ते टेंडर भरलेलं आहे आणि ते जळगावचे अंबानी आहेत. अंबानी बंधू म्हणून त्यांना आता भविष्यात ते नाव देण्यात येईल, असे जळगावचे आमचे श्री श्री ट्रेक्चर कटोड कंपनी यांनी हे टेंडर घेतलेलं आहे. कारण की त्यांचा खूप आमच्या शिवाजीनगरमध्ये प्रॉपर्टी असल्यामुळे त्यांना कुठेही बिल्डिंग बेकायदेशीर बांधतात. नालासुद्धा आमच्या शिवाजीनगरचा त्यांनी वळविलेला आहे. त्या नाल्याला मागचे आयुक्त यांनी ऑर्डर दिली असून की पूल नाला तोडावा म्हणून, स्लॅब तोडावा म्हणून, तो अजूनपर्यंतसुद्धा त्यांनी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं त्यांनी आक्षेप घेतलेला नाही आणि कामाला सुरुवात केलेली नाही. आम्ही शिवाजीनगरवासी आज 107 वर्ष त्या पुलावरनं वापरतो आहे. आम्हाला माहिती आहे त्या पुलावरच्या अडचणी काय आहेत. आमचा नवीन पुलाला विरोध नाही आहे. प्रशासन आम्हाला असं सांगतंय की तुमचा आम्हाला पुलाला विरोध, आमचा नवीन पुलाला विरोध नाही आहे. आमचा फक्त टी आकाराच्या पुलाला विरोध आहे आणि तो टी आकारनं बनवता तो वाय आकाराने बनवावा, जेणेकरून शासनाचे कमीत कमी 7 ते 8 कोटी रुपये, मी एक छोटा नागरिक त्यांना लहानशा गणिताप्रमाणे मी त्यांना समजू शकतो आणि 7 ते 8 कोटी रुपये त्यांची मी वाचवू शकतो, मला ही खंत आहे जळगाव शहराची. धन्यवाद. माझं नाव विलास रमेश सांगोरे, राहणार शिवाजीनगर, जळगाव.